मराठा समाज आहे, कुंभार समाज आहे, आदिवासी बांधव आहे, सर्वांच्याच आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपापल्या त्याकडे भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या सर्वांची भूमिका तीच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही. धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, आदिवासींच्यासाठी टेमध्ये जे आरक्षित केलेलं आहे त्याला धक्का नाही लावा. सवाई ठिकाणी जे जे सहकारी ज्या ज्या याचं नेतृत्व चळवळीचं नेतृत्व करत असतात ते त्या ठिकाणी अशा बळीच्या भावना निश्चितपणे व्यक्त करत असतात. त्यात काही चूक असं मी त्या ठिकाणी मानत नाही. पण आज एकनाथराव शिंदेचं नेतृत्वाखालचं सरकार, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालचं खाल सरकार राज्यातल्या सर्वच घटकांना आपापल्या मदतीने न्याय कसं मिळू शकेल या दृष्टिकोनातून निर्धारपूर्वक पावलं त्या ठिकाणी टाकत आहे. आज धन्यवाद. चारगे पाटील देशात 1 डिसेंबरपासून पुन्हा उपोष्ट. मला असं वाटतं की राज्य सरकार या पद्धतीने प्रयत्न करेल, पुन्हा उपोषणाची वेळ जरंगे पाटलांच्यावरती येणार नाही. या पद्धतीने कालग्रंथ पद्धतीने कायद्याच्या कसोटीवरती टिकेल असं आरक्षण राज्य सरकारकडनं दिलं जाईल.